वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील, त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, त्यांनी कुणाला धमकी दिली असेल, तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाहीये. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करतात. हा राज्यातील पोलिसांचा सरासरा अतिक्रमण आहे. मी म्हणतो उकेंनी गुन्हा केला असेल तर भावेनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी असं संजय राऊत यांनी म्हटलं. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात, बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात, याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत. तपास यंत्रणांना राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात. जर यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. म्हणून ममता बॅनर्जी आणि गैर भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यांचं पत्र हे याच भूमिकेतून लिहिले आहे. सर्वांनी एकत्र येण्याची त्यांची भूमिका त्याच गोष्टीसाठी आहे असे सांगतानाच केंद्रीय तपास यंत्रणाची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारांची तपास CBI आणि ED कडून करण्याची तेवढी गरज आहे असा टोला संजय राऊत यांनी लावला. नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर जी कारवाई झाली, ठीक आहे, त्यांचे काही अपराध असतील, त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, बरं का, त्यांनी कोणाला ती धमकी दिली असेल, महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. तो ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा गुन्हा नाही आहे. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्याचे तपास करतात. हा राज्यांच्या पोलिसांवरचा सरळ सरळ अतिक्रम. मी म्हणतो ना, सतीश उकेने गुन्हा केला असेल, इंडियन पिनल कोडनुसार त्याच्यावरती कारवाई व्हावी. त्याच्या कुटुंबानी लोकांना धमक्या दिल्या असतील असं म्हणतात, त्याच्या लोकांनी खोट्या तक्रारी दाखल केल्या असतील फडणवीस आणि गडकरींवरती, असू शकेल असं ते म्हणतायत. पण त्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील, पश्चिम बंगालचे पोलीस तपास करतील, झारखंडचे पोलीस तपास करतील अशा गुन्ह्यांसाठी, जे काय ज्या ज्या राज्यात BJP राज्य नाही आहे, त्यासाठी ED आणि CBI याची गरज नाही. हे आणलं जात आहे दहशत निर्माण करण्यासाठी. सतीश उके यांनी जर बेकायदेशीर कृत्य केलं असेल, पण ते ओढून ताणून त्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस, PMLA केसेस याच्याशी जोडून आम्ही केंद्राचे पोलीस आणून तुमच्यावर दहशत निर्माण करू, तुम्हाला तुरुंगात टाकू, या प्रकारचं कृत्य हे निषेधार आहे. जर त्यांचे जे विरोधक आहेत कोणी काही तक्रारी असतील, त्यांनी महाराष्ट्र पोलिसात तक्रार केली पाहिजे, कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. पण हा जो कालचा प्रकार आहे हा धक्का आहे. पण नाही, शांता म्हणजे असं आहे की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये किंवा नॉर्थ ईस्टला अचानक अतिरेकी घुसतात, बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात, त्यात पद्धतीने हे अतिरेकी कारवाया आहेत केंद्राच्या. घुसतात, त्यांना घुसवलं जात आहे, अटक करून निघून जातात. जर यांच्यातून संघर्ष निर्माण झाला तर आता केंद्र आणि राज्य संघर्ष फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकेल. म्हणूनच ममता बॅनर्जी ह्यांनी सर्व राज्याच्या बिगर भाजपा शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं आहे एकत्र येण्यासाठी, ते त्याच भूमिकेतून लिहिलं आहे की ज्या प्रकारे ED, CBI, इन्कम टॅक्सचा गैरवापर सुरू आहे बिगर भाजपा शासित राज्यात, त्याच्याविरुद्ध सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ही ममता बॅनर्जीची भूमिका आहे, ती त्याच गोष्टीसाठी आहे. तुम्ही कुठेही घुसून कोणत्याही प्रकरणात आता तपास केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली, बरं का. आता फक्त रेल्वेमध्ये जे पिक पॉकेटिंग होतं त्याचाच तपास ED आणि CBI करायचा बाकी आहे, तेवढंच बाकी आहे केलेला आहे असा आरोप अनेकाकडून केलेला आहे. त्या संदर्भात सत्य शोधावं लागेल. नक्कीच सतीश उके गेल्या काही दिवसापासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. ते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवरती काही आरोप करतायत आणि त्यानंतरही कारवाई झाली. ती कारवाई व्हायला काहीच हरकत नाही, पण त्याच्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप अचानक जो आला
त्याच्यामुळे या कारवाईवरती संशयाचं लढायची गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांना जरी व्यवस्थित काही सूचना मिळाल्या, मार्गदर्शन मिळालं, तरी मला असं वाटतं की काम होऊ शकेल. गृहखात्यांना अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगतो आता या क्षणी. माझं काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली या विषयावरती. ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत, या देशातल्या जनतेला राज्यकर्ते नेहमी जेफुलफुल करत असतात. चार राज्याच्या निवडणुका झाल्या, पाच राज्याच्या थोडं खाली सरकारने एप्रिलफुल करून टाकलं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. जनतेच्या प्रश्नाच्या बाबतीत, ते सोडवण्याच्या बाबतीत वर्षानुवर्ष एप्रिलफुल सुरू. आता एप्रिलफुल हा गमतीचा विषय राहिला नसतो. एप्रिलफुल हा जगण्या मरण्याचा प्रश्न जनता आणि सरकार यांच्यामध्ये झाला. अर्थात त्याची मार्ग काढावा लागेल. प्रत्येक सरकारनं, प्रत्येक राजकारण्यानं जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे आणि थापा मारणं बंद केलं पाहिजे, फसवाफसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्याबंडाचे प्रश्न फार गंभीर होत चाललेले आहेत. एवढंच मी सांगेन. गंमत तेवढ्यापुरती ठीक असते, पण आता अच्छे दिन येणार हे एप्रिल फुलच आहे. तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील, लोक वाट बघतायत. 7 वर्ष एप्रिल फुलच सुरू आहे. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच आहे. पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानमध्ये येणार हे एप्रिल फुलच आहे. महाराष्ट्रात किंवा देशामध्ये सुडाचं राजकारण आम्ही करत नाही असं सांगणं हे एप्रिल फुलच आहे. अशा अनेक एप्रिल फुलची मालिका गेल्या काही वर्षापासून सुरू आहे, तरीही महाराष्ट्र पुढे चाललं आहे.